नमस्कार, मी प्राध्यापक सर्जेराव राऊत, अकॅडमिक हेड, चाटे ग्रुप ऑफ एज्युकेशन. दररोज एक विचार या सत्रामध्ये आज आपण बघणार आहोत, मन शांत ठेवा आणि उमेद वाढवा. मित्र हो, ख्रिस्तपूर्व इराकमधल्या बॅबिलॉनच्या झुलत्या बागा असतील, इसवी सन 17व्या शतकातला ताजमहाल असेल, ही जगातली सुंदर, अद्भुत, सृजनात्मक, रचनात्मक कामं जी झाली ही सगळी शांततेच्या कालावधीमध्ये झाली. चांगला अभ्यास, सकारात्मक विचार, उमेद, ऊर्जा निर्मिती, सुंदर कलाकृती, चांगले मार्क, याच्यासाठी आपलं मन जे आहे ते मन शांत लागतं. तुम्हालाही माहीत आहे की तुमचं मन शांत असेल, ते निर्मळ असेल, तर त्या दिवशी केलेला अभ्यास जो आहे तो अभ्यास चांगला लक्षात राहतो. आपल्या हातून एखादी चूक झाली असेल, मन अशांत असेल, तर आपलं वर्गात लक्ष लागत नाही. आपण नेहमी त्या विचारांमध्ये गुरफटून पडलेलो असतो आणि जोपर्यंत मन शांत होत नाही तोपर्यंत वर्गात लक्ष लागत नाही. वर्गात काय चाललं आहे याच्याशी आपलं काहीच घेणं देणं नसतं. नेमकेपणानं असंच मूर्ती उद्ध्वस्त करणं, अतिरेकी विचार करणं, रागानं वाईट कृत्य करणं, अशांतता माजवणं, अविश्वास दाखवणं, या सगळ्यांमधून विनाश उत्पन्न होतो. कोणतीही चांगली गोष्ट करायची असेल तर त्याच्यासाठी महिनोन महिने काम करावं लागतं. पण एखादी गोष्ट वाईट करायची असेल, विनाश करायचा असेल, तर एक सेकंदसुद्धा पुरेसा असतो. इमारत बांधायला 3 वर्ष 4 वर्ष 6 महिने कमीत कमी एवढा कालावधी लागतो. पण भूकंप झाल्यावरती ती इमारत कोसळायला किती वेळ लागतो बघा. आंब्याचं झाड लावून त्याला आंबे येण्यासाठी काही वर्ष निघून जातात, पण हेच झाड तोडायला किती वेळ लागतो बघा. आणि म्हणून यासाठी आपल्याला संयम बाळगता आला पाहिजे, मन शांत ठेवता आलं पाहिजे. उथळ पाण्याला खळखळाट फार असतो हे आपल्या सगळ्याला माहीत आहे. आणि म्हणून मन शांत असेल तर आपल्या जीवनामध्ये घडणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत या गोष्टी क्वालिटेटिव्ह होतील, किंबहुना त्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला जशा पाहिजे होत्या त्याच्यापेक्षा अधिक सुंदर होतील. मग प्रश्न हा निर्माण होतो की हे मन जे आहे ते शांत कसं ठेवायचं. त्याचे काही मुद्दे जे आहेत ते मुद्दे मी तुम्हाला सांगतोय. नंबर 1, 2 मिनिट विचार करा. आपण ज्या गोष्टी सध्या करत आहोत या फायद्याच्या आहेत की तोट्याच्या आहेत, याचे परिणाम काय होणार आहेत, याच्यासाठी फक्त 2 मिनिटांचा कालावधी द्या आणि मग पुढं जा. कॉर्नर रस्त्याला दिसतोय आणि आपण आपल्या गाडीचं स्पीड कमी करत नाही आहे, अशा वेळेला एका क्षणात आपल्या डोक्यामध्ये हा विचार आला पाहिजे की समजा कॉर्नरला गाडी स्लिप झाली आणि मी पडलो तर त्याचे परिणाम काय होतील. अर्थात ते परिणाम चांगले होतील असं तुम्हाला वाटत असेल तर स्पीड अजून वाढवा, पण ते परिणाम चांगले नाहीत असं वाटत असेल तर पुढं जाण्यापूर्वी आपल्या मनानं सांगितलेल्या आपल्याला ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींच्यावरती विचार करून त्याची कृती जी आहे ती कृती आपल्याला करावी लागेल. नकारात्मक विचार जे आहे ते नकारात्मक विचार डोक्यातून काढून टाका, कारण नकारात्मक विचारांमुळं वेळ वाया जातो, परिणाम वाईट होतात आणि आयुष्यभराची भीती जी आहे ती भीती राहते. मला एक पेन खूप छान आवडला, मला तो चोरायचा आहे, हा नकारात्मक विचार माझ्या मनामध्ये निर्माण झाला. हा नकारात्मक विचार मी खरं तर काढून टाकायला पाहिजे, पण नाही काढून टाकला आणि मी तो पेन चोरला. नेहमीसाठी आपल्या डोक्यामध्ये भीती राहते, आपल्या मनामध्ये भीती राहते. कुणी बघितलं तर नसेल, या आठवड्यात कुणी काही मला म्हटलं नाही, पण पुढच्या आठवड्यात कुणी काही म्हणेल, पुढच्या महिन्यात कुणी काही म्हणेल, त्या दुकानदाराकडे गेल्यानंतर तो पुन्हा मला काही म्हणेल, त्या ठिकाणी CCTV असतील का, या आणि अशा हजारो शंका कुशंका ज्या आहेत त्या आपल्या मनामध्ये तयार होतात. या टाळायच्या असतील तर निगेटिव्ह थिंकिंग जे आहे ते निगेटिव्ह थिंकिंग आपण थोडंसं बाजूला ठेवूया. एखाद्या गोष्टीची जबाबदारी घ्यायला शिका आणि ही जबाबदारी मनापासून घ्या. तुम्हाला मन स्वतःचं शांत ठेवून स्वतःमधली उमेद वाढवायची असेल तर अशा वेळेला जबाबदारी घेतल्यानंतर काही वेळेला अपयश येईल, स्वीकारा आणि का अपयश आलं याचा विचार करून पुढच्या कालावधीमध्ये त्याच्यावरती अजून काही काम करा. स्वतःला शांत ठेवा, सहकाऱ्यांची आवश्यक त्या ठिकाणी मदत जी आहे ती मदत घ्या. एका वेळेला एकच काम करा, कारण एक ना धड भाराभर चिंध्या
असं आपण म्हणतो. त्याचं कारणच एक आहे की मला इंग्रजीचा पण अभ्यास करायचा आहे, मला सायन्सचा पण करायचा आहे, मला मॅथ्सचा पण करायचा आहे, सोशल स्टडीचं होमवर्क करायचं आहे. असा विचारांचा गोंधळ जर तुमच्या मनामध्ये असेल तर तुमचं मन शांत राहणार नाही आणि कोणतंच काम सरळ होणार नाही. यासाठी एका वेळेला एक काम करा, त्याच्यासाठीचे ठरवलेले नियम पाळा आणि स्वतःला त्या एकाच विषयावरती कॉन्सन्ट्रेट करा. ध्येय समोर ठेवून वाटचाल करा, कारण समोर जर ध्येय नसेल तर आपल्या मनामध्ये संभ्रम तयार होतो, गोंधळ तयार होतो. हा गोंधळ टाळण्यासाठी मी कशासाठी अभ्यास करायचा आहे, उद्याची परीक्षा देण्यासाठी मला अभ्यास करायचा आहे, हे माझं ध्येय ठरलेलं असलं पाहिजे. यासाठी अजून काही गोष्टी आपल्याला करता येतील. मन शांत ठेवण्यासाठी मोकळ्या हवेमध्ये चाला, स्वतःमधले पूर्वग्रह जे आहेत ते पूर्वग्रह सोडून द्या, इतरांबद्दलचा मत्सर नको. त्याचा पहिला नंबर आला म्हणून त्याचा मत्सर कशासाठी करायचा, त्यानं माझ्यापेक्षा जास्त अभ्यास केला म्हणून त्याचा पहिला क्रमांक आला, त्याच्यापेक्षा जास्त अभ्यास मी करेन माझाही पहिला क्रमांक येईल. मत्सरानं नंबर मिळत नाही, कृती केल्यानं नंबर मिळतो, त्यामुळं अशा पद्धतीचा मत्सर नको. शक्य ते बदला, मला सकाळी लवकर उठायला जमत नाही आहे, बदला. आणि सकाळी लवकर उठवून उठण्यासाठीची प्रोसेस जी आहे ती प्रोसेस चालू ठेवा. जे बदलताच येणार नाही ते ॲज इट इज स्वीकारा, तरच आपल्याला स्वतःचं मन शांत ठेवता येऊ शकतं. आपला भूतकाळ जो आहे तो भूतकाळ विसरा, ध्यान ध्यावना करा, कारण मन शांत ठेवण्यासाठी ध्यान ही गोष्ट खूप गरजेची आहे. दिवसभरामध्ये एकदा तरी स्वतःशी बोला असं झालं नाही तर आयुष्यामध्ये एका चांगल्या व्यक्तीसोबत न बोलण्याचा पश्चाताप तुम्हाला होईल असं स्वामी विवेकानंद म्हणतात. आणि म्हणून दररोज संध्याकाळी किंवा दररोज सकाळी एकदा स्वतःसोबत बोला, मी काय बरोबर केलं, मी काय चूक केलं, मी असं का वागलो, असं नाही वागलो असतो तर काय झालं असतं, असं वागलो तर काय होईल. अशा पद्धतीनं स्वतःचा संवाद जर प्रत्येकानं केला तर निश्चितपणानं तुमचं मन शांत होईल आणि तुमची उमेद जी आहे ती उमेद निश्चितपणानं वाढेल. बुद्धानं आपल्या शिष्याला पाणी आणायला सांगितलं. तो शिष्य ते मडकं घेऊन पाणी आणायला तलावाकाठी गेला. त्या ठिकाणी नुकत्याच काही जनावरांचा कळप येऊन गेला होता आणि त्याच्यामुळं ते सगळं पाणी जे आहे ते गढूळ झालं होतं. असलं पाणी गुरुजींना नेऊन द्यायचं हे त्या शिष्याला काही पटलं नाही आणि म्हणून तो तिथून माघारी आला आणि त्यानं बुद्धाला सांगितलं की गुरुदेव ते पाणी प्यायच्या लायकीचं नाही आहे. गुरुदेवांनी ठीक आहे म्हणून सांगितलं. एक तास गेला, दीड तास गेला आणि पुन्हा बुद्धानं त्याला सांगितलं की जा आता पाणी घेऊन ये. तो गेला आणि स्वच्छ पाणी जो आहे तो पाणी घेऊन आला. आणि मग त्या शिष्यानं स्वतःच विचार केला की आता मला स्वच्छ पाणी कशामुळं मिळालं, कारण मी थोडासा ब्रेक घेतला, मी संयम ठेवला, गडबड केली नाही, थोडीशी वाट बघितली. आयुष्यामध्ये काही चांगल्या गोष्टी आपल्याला पाहिजे असतील तर आपल्याला वाट बघावी लागते. मनाच्या शांतीचं पण असंच आहे. तुम्हाला चांगलं पाणी पाहिजे असेल तर थोडा वेळ वाट बघा. आपल्यामध्ये झालेल्या ज्या चुका आहेत त्या चुकांचं अवलोकन करा, त्या चुका पुन्हा होणार नाहीत याची दक्षता घ्या. निश्चितपणानं तुमचं मन शांत होईल आणि तुमची पुढचं काम करण्यासाठीची उमेद जी आहे ती उमेद वाढेल आणि तुम्हाला पाहिजे असलेलं यश जे आहे ते यश नक्की मिळेल. पुढच्या सत्रामध्ये भेटूयात एका नवीन विचारासह. तोपर्यंत धन्यवाद.